150 किलो वजनाच्या भंडारातल्या पुष्पा बोकडाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे। बोकड म्हटल्यावर त्याचं वजन इतकं कसं काय असं तुम्हाला वाटत असेलच, मात्र भंडारा जिल्ह्यातल्या या बोकडाच्या मालकाने ही माहिती दिली आहे। 150 किलो वजन असलेला आणि 5 फूट उंच असलेला हा बोकड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय। या बोकडाची अंगकाठी पाहता इतक्या मोठ्या वजनाचा हा एकमेव बोकड भंडारा जिल्ह्यात आहे। पुष्पा सिनेमा जसा लोकप्रिय झाला अगदी तसाच पुष्पा बोकडही प्रसिद्ध झाला आहे। 5 फूट लांब 5 फूट उंच अशा या बोकडाची चर्चा आहे। या बोकडाला वीक घेण्यासाठी भंडाऱ्यातील चांदोरी गावात झुंबड उडाली आहे, मात्र हा बोकड बिकेगा नाही असं त्याच्या मालकाने सांगितलं आहे। साकोली तालुक्याच्या चांदोरी तालुक्याच्या चांदोरी ग्रामपंचायतीचे सदस्य देवाजी हातझाडे यांच्या 25 महिने वयाच्या पुष्पा नावाचा बोकड आहे। 150 किलो वजनाच्या बोकडाची अंगकाठी 5 फूट आणि 5 फूट लांब आहे। पुष्पाला खायला रोज कुडवाभर तांदूळ आणि कुडवाभर गहू लागतो। पुष्पा बकऱ्याला रोज फिरायला घेऊन जावे लागतं, त्यानंतर त्याला मसाजही केला जातो। पुष्पा घराबाहेर पडला की त्याला पाहणाऱ्यांची गर्दी होते, तसंच त्याला सगळेच वाट करून देतात। त्याचा रुबाबही वेगळाच आहे। त्याला पाहून लोक पुष्पा सिनेमातल्या अल्लू अर्जुनचीही चर्चा करतात। पंचक्रोशीत या पुष्पा बकऱ्याची चर्चा रंगली आहे। पुष्पा बकऱ्याला खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपये बोली लागली आहे, मात्र या बोकडाला विकणार नाही असं देवाजी हातझाडे यांनी सांगितलं आहे। लाखोची बोली लागलेल्या या पुष्पाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे।